तर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतलं वातावरण 2 दिवसात कसं बदललं हे मुंबईतले दादर आणि तिथली सगळी परिस्थिती पाहता आपल्या लक्षात येईल. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. शाखेबाहेर आमदार सरवणकरांच्या फोटोला शिवसैनिकांनी काळं फासलेलं आहे. शिवसैनिकांनी सदा सरवणकरांच्या फोटोवरती गद्दार असा उल्लेख केलेला आहे. आज सकाळीच आमदार सदा सरवणकर हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर आता स्थानिक शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय. एका बॅनरवरती सदा सरवणकर यांचा फोटो होता, त्या फोटोला काळं फासण्यात आलंय, गद्दार असा त्यावरती उल्लेख करण्यात आलाय. तर बॅनरवरती सदा सरवणकर यांच्या नावाला सुद्धा काळं फासलं गेलेलं आहे. मुंबईतले आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून जाणार नाहीत असा अनेकांना विश्वास होता, पण आज सकाळी हे चित्र आणखी बदलत गेलं. मुंबईतले 2 ते 3 आमदार हे गुवाहाटीमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये स्थानिक आमदारांविरुद्ध शिवसैनिकांच्या मनामध्ये रोष असल्याचं पाहायला मिळत आहे. सदा सरवणकर यांच्या फोटोला काळं फासलं गेलेलं आहे, गद्दार असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. मंगळवारची दृश्य आपण पाहतोय सदा सरवणकर यांची, ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. ठाकरेंच्या समर्थनार्थ त्यांनी घोषणा दिलेल्या होत्या, शिंदेंविरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आज म्हणजे आजच्या दिवशी सदा सरवणकर हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आणि ते शिंदेंच्या गटामध्ये सामील झालेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.